स्वच्छ सुंदर व विकसित शहर हे माझे स्वप्न आहे. हे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने नियोजन केले. आमदार मंत्री असताना प्रयत्नाची पराकाष्ठा केली. शहरासाठी कोट्यवधी रुपयांचा विकास निधी आणला. या निधीतून झालेली विकास कामे येत्या काही महिन्यात दिसणार आहे. मतदारसंघातील जनतेने माझ्यावर विश्वास दाखविला आहे. यामुळे कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार असल्याची ग्वाही भाजप नेते माजी आमदार मदन येरावार यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. आणि यवतमाळ शहराचा सर्वांगीण विकास होत असताना मग आपल्या इथे असे अनेक लोक आहेत की लगेच रस्ते झाले पहा आम्ही केले. त्याच्यामुळे तुम्हाला मी आधीही सांगितलं होतं की काही गोष्टी ज्या मी मंजूर केल्या त्या गोष्टीचे फळं आता 700-700 करोड आणि 500-500 करोड रुपयाचे कामं हे 3-4 दिवसात होणार नाही. त्याच्यामुळे ते जे होणार त्यामध्ये आपल्या माध्यमातून मी जनतेलाही विनंती करू इच्छितो की अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल, पाईपलाईन असेल, त्याचं काम करताना रस्ते फुटतील, काही ठिकाणी मधातून पाईपलाईन घ्यावं लागेल, जिथे नळाचे आहेत तिथे साईडनी घेतल्या जाईल, पण अशा वेळेस केबल असेल, अंडरग्राऊंड केबल असेल किंवा कोणत्या विद्युत वाहिन्या असेल किंवा नळाचे कनेक्शन असेल तशी फुटल्या जाईल. परंतु ते तात्काळ दुरुस्त करून स्पेशल कटर मशीन आणून त्याला तात्काळ जसंही तुमचं चेंबर झालं की त्याला पूर्ण अवस्थेत जसा आहे तसा रस्ता तयार करणं हे पूर्ण प्रोव्हिजन त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे भविष्यामध्ये असा पद्धतीने जर काही झालं तर तुमच्या माध्यमातून लोकांमध्ये एक वातावरण चुकीचं निर्माण होणार नाही. जे काही काम करत आहे ते येणाऱ्या 100, 200, 500 वर्षात पुन्हा होणार नाही. स्वच्छ सुंदर 24 तास 7 दिवस पाणी, डासमुक्त यवतमाळ शहर आणि अंडरग्राऊंड ड्रेनेजचा एक फायदा आहे. सोबतचे कनेक्शन जोडल्या गेल्यामुळे आपल्या इथल्या जुन्या नगरपरिषदमध्ये ज्या अनेक सर्व्हिस लाईन्स आहेत ज्या प्रत्येक ठिकाणी आहे, जवळपास आपण कोणी जुन्या शहरात राहत असेल तर त्यामुळे निर्माण होणारा तिथला कचरा, तिथे जाणारं लॅटरिन बाथरूमचं पाणी, तिथे जाणारं खुले म्हणजे ज्या काही घाण आहे त्या पुढे कुठे मिळतात, कशात मिळतात याची काही व्यवस्था नाही आहे. त्याच्यामुळे एकाच माध्यमातून अनेक गोष्टी साध्य होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जनतेला थोडा त्रास जरी सहन करावा लागला तरी तो परमनंट यवतमाळकरांच्या वाढत्या लोकसंख्येच्याही यवतमाळकरांना परमनंट असं सुंदर शहर यातून निर्माण होणार आहे. त्यामुळे आपल्या पत्रकारांमधूनची माझ्या जास्त जबाबदारी आहे म्हणून मी तुम्हाला आत्ताच सांगून देत आहे की हे सर्व कामं जे कुठे होऊ शकत नाही अशा पद्धतीचे कामं आपण यवतमाळ मंजूर केलेले आहे. सर्व सुख सुविधा देण्याचं काम केलेलं आहे. पण कोणतीही गोष्ट देत असताना वेळेपर्यंत त्याचा त्रास थोडा सहन करावा लागतो. तो त्रास सहन करत असताना त्यांचा भावना या तुमच्या माध्यमातून जर तुम्ही जास्त प्रभावी जनतेमध्ये ते मांडलं याच्यापेक्षा दूरदृष्टीने काय होणार आहे ह्या हिशोबाने जर मांडलं ती यवतमाळच्या विकासाला दिलेली तुमची साथ असं मी समजेल आणि ती साथ सदैव तुमच्यापासून अपेक्षित आहे. मला वाटते की महाराष्ट्रात मी जरी पराभूत झालो असलो तरी महाराष्ट्रात ज्या संख्येने काँग्रेस आलं, ज्या संख्येने राष्ट्रवादी आलं, ज्या संख्येने राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गट या संख्येने उभा ठाकलं विरोधी पक्षालाही होऊ शकत नाही विरोधी पक्ष नेता ही त्यांची म्हणजे परिस्थिती असं नाही म्हणत ती जनतेने दिलेला कौल आहे. त्याच्यामुळे विकासासाठी माझ्याशी चर्चा करण्यास मी सदैव तयार आहे. पण मी विकासासाठी पैसे आणण्यामध्ये यवतमाळकर जनतेने आजपर्यंत भारतीय जनता पक्षावर जो विश्वास दाखवला आणि मी फक्त यवतमाळ शहराचा विचार किंवा मतदारसंघाचा विचार करत नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीमधून
विकास, विकासाच्या योजना, सरकारच्या योजना, त्याची अंमलबजावणी, सत्तेच्या संघटत्वा संघटनेच्या माध्यमातून त्या उपेक्षित माणसाच्या लाभार्थ्यापर्यंत पोचवणं हा आमचा सदैवचा प्रयत्न राहतो. त्याचाच जरी आमदार म्हणून मी होतो, आज माजी आमदार म्हणून राहील, तरी एक कार्यकर्ता म्हणून मी त्याचाच एक भाग म्हणून पुढीलही काळात तसाच कार्यरत राहणार आहे. त्याच्यामुळे कोणतीही गोष्ट अडणार नाही हा विश्वासही मी देतो. आणि मी नवीन निवडून आलेल्या आमदारांना शुभेच्छा देतो, कामाच्या आमच्या सर्व आमदारांना शुभेच्छा देतो. ते महायुतीचे असेल किंवा जे माझ्या मतदारसंघात आले असेल त्यांनाही मी शुभेच्छा देतो. आणि कुठे अडचण त्यांना आली तर मी सदैव विकासासाठी सदैव अवेलेबल आहे, तत्पर आहे. मी असं म्हणत नाही की माझा अभ्यास खूप आहे, पण शेवटी हे क्षेत्र असं आहे, याच्यात अनुभवावरून किती टर्म झाले, याच्यापेक्षा किती टर्ममध्ये काम किती केलं, त्याच्यामुळे कोणत्या हेडमधून काय आणायचं, कोणाकडून आणायचं, कसं आणायचं, हे सध्या मला जास्त अवगत आहे. त्याच्यामुळे त्याही हिशोबाने मी सदैव मदत करण्यास तयार राहील. कोणताही राजकीय क्लेश निवडणुकीमध्ये जरी कोणी मतभेद निर्माण केले असेल, काही आपल्या गोष्टी मांडल्या असेल, तरी मनभेद हा राजकारणात होत नाही किंवा तो माझ्या मनातही नाही आहे. ज्यांनी ज्यांना सोयीचं जे वाटलं ते केलं, त्याला त्यांच्या परीने त्यांना यश प्राप्त झालं, त्यांना शुभेच्छा. पण मी माझ्या दृष्टीने जे झालं ते संपलं, आणि भविष्यात मी जसा आमदार म्हणून होतो, जसा मंत्री म्हणून होतो, तसाच बदल येणारा आजही आहे आणि भविष्यातही राहील. सत्ता हे समाजसेवेचं साधन आहे, उपभोगाचं नाही, हा माझा मंत्र होता, माझ्या पक्षाचा विचार आहे, तोच माझा आजही आहे आणि तोच माझा भविष्यातही राहील. बस एवढ्या एक त्या अनेकदा असं होते की कामं कोणचे मंजूर आहे, मग काय होणार आहे, याचं तुम्हालाही असं वाटते. आणि अनेक गोष्टी भविष्य काळामध्ये जो विकास होईल त्या विकासामध्ये तुमच्याकडून मला जास्त अपेक्षा आहे, कारण लोकांची झिलबिल ही मांडणारे तुम्ही आहे आणि त्यांना समजवूनही सांगणारे तुम्ही आहे. म्हणजे उद्या रस्ता बेकार आहे, खोदलाय, नुसते डिगाय असं तुम्ही झाले, इकडं हा पसरला आणि तिकडं तो घसरला आणि तिकडं ते सगळं, त्याला सगळे त्याच्यापेक्षा उद्या साईडचं काम चालू आहे, तर त्याला जे कायद्यामध्ये दिलेलं आहे, रेड टेपिंग दिलं आहे का, त्याला फेन्सिंग केलं आहे का, म्हणजे एक ज्याला आपण पट्ट्याचं फेन्सिंग म्हणतो, किंवा हायलायटर दिले आहे का, रात्री बाग खोदून ठेवला, गड्ड्यात पडला नाही पाहिजे, या सगळ्या गोष्टींच्या सूचना जे ऑलरेडी दिल्या आहेत त्याच्यात कोणी काम चुकारी करत असेल तर ते हायलाईट करणं तुमचं काम आहे. पण असं झालं म्हणून मग लगेच रस्ता बंद बा. मी मला साधं गोष्ट सांगते, मी दत्त चौकातला एक रस्ता चालू केला होता, अनेक लोक इतके फोन मला, नाली उंच झाली रस्ता छोटा झाला, नाली उंच झाली. अरे पहिले आपण दगडावर दगड विटावर विटा बनवत होतो नाली बनवतो, तर नवीन टेक्नॉलॉजीमध्ये आपण जो एक फाउंडेशन आहे त्या फाउंडेशनवर सेंटरिंग केलं की मशीनने आपण कॉन्क्रीट करतो, तर कॉन्क्रीट करताना आपण एक दोन फूट जास्त झालं असेल, पण उद्या रस्ता झाला, पेवर्स लागला आणि बाजूच्या घराचं त्याच्यात पावसाचं पाणी जाऊ नये, पण जेणेकरून रस्ता पेवर्स थोडा स्लोप देऊ आणि त्याच्या खाली नाली, जेणेकरून ते पूर्ण पाणी रस्त्याचं आणि पावसाचं नालीत उतरतो पाणी. हे तर साधारणतः मला समजते, कॉन्ट्रॅक्टरला समजते आणि नॅचरली डिझाईन तशी राहते. पण नाली मोठी झाली ते नाली फोडता येते ना, पण पुन्हा नाही बांधता येत, कारण ते कॉन्क्रीट आहे, मग कॉन्क्रीट पकडेल कसं, अशा छोट्या छोट्या गोष्टी असते. लोक अत्यंत परेशान होतात आणि चांगले चांगले होतात, विशेषतः चांगले चांगले होतात.
अशा वेळेस तुम्ही थोडं सांभाळून घेत.